नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा क्यूएनई यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक प्रश्न संच पाहणार आहोत। तर हा प्रश्न संच म्हणजे या व्हिडिओमध्ये सहजासहजी आपण पोलीस भरतीसाठी आलेले काही प्रश्न पाहणार आहोत। तर यामध्ये आपल्याला 2016, 2017 आणि 2018 अशा तिन्ही वर्षी ज्या काही सर्व सरळ सेवा भरती झालेल्या आहेत यावर आधारित काही प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजेच काही जुन्या भरतीतील आहेत आणि काही संभाव्य प्रश्न घेतलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये फक्त आपलं रिव्हिजन घेतलं जाणार आहे। तसेच आपल्याला या जर व्हिडिओची पीडीएफ मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल। तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची तसेच बाकी काही सर्व स्पर्धा परीक्षांचे नोट्स असणार आहेत त्या तुम्हाला मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ मध्ये मिळून जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार हा खालील पैकी कोणाला आहे? म्हणजेच पहा, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती जी योजना आहे त्याचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाला असतो, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि कमेंट करून आपण मित्रांनो उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, ग्रामसभेला। म्हणजेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दोन आहे, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव खालील पैकी कोण असतो? पंचायत समिती स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? कमेंट करून उत्तर लवकर लवकर द्यायचे आहेत। त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन, गट विकास अधिकारी हा जो आहे हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो। पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तीन आहे, रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणामध्ये काम करत असते? पहा, रेल्वे सुरक्षा बल। कमेंट करून आपल्याला मित्रांनो लवकर लवकर उत्तर द्यायचे आहेत। अजून आपल्याला असेच जवळपास 15 प्रश्न आहेत, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन, रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली रेल्वे सुरक्षा बल हे काम करत असतं, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे, रेल्वे मंत्रालय। प्रश्न क्रमांक चार आहे, मोक्का म्हणजे MCOCA हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो? पहा, मोक्का हा जो कायदा आहे हा कशाविरुद्ध वापरला जातो? आणि हा प्रश्न मित्रांनो पहा 2016 पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्हा ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मोक्का हा जो कायदा आहे हा कोणत्या म्हणजेच कशा विरुद्ध वापरला जातो, त्याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन, संघटित गुन्हेगारी ज्यावेळेस असेल त्यावेळेस मोक्का नावाचा कायदा हा त्या विरुद्ध वापरला जातो। पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पाच आहे, रॅपिड ऍक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय दलाचा एक भाग आहे, म्हणजेच एक अंग आहे, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, रॅपिड ऍक्शन फोर्स। याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, CRPF म्हणजेच सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, म्हणजेच CRPF हा जो रॅपिड ऍक्शन फोर्स है, CRPF या केंद्रीय दलाचा एक भाग आहे। पर्याय क्रमांक एक आपले योग्य आहे आणि CRPF म्हणजे पहा सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक सहा आहे, जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत? पहा, जिल्हा निधी जो आहे त्यामधून रक्कम काढण्याचा जो आदेश आहे तो कोणाकडे असतो? पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी याला अधिकार असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन। प्रश्न क्रमांक सात आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म खालील पैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? पहा, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला आहे? कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे, हा प्रश्न महत्वाचा प्रश्न असू शकतो। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार, पुरंदर किल्ल्यावर। तर पहा या ठिकाणी संभाजी महाराज जे आहेत ते संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला आहे आणि शिवाजी महाराज, पहा शिवाजी महाराज यांचा जन्म आहे तो, शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। शिवाजी महाराजांचा जन्म कुठे? शिवनेरी, आणि संभाजी महाराजांचा पुरंदर, त्यामुळे पर्याय क्रमांक चार अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक आठ आहे, अडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीला काय म्हटले जाते? पहा, अडॉल्फ हिटलर हा जो होता जर्मनी तानाशाह, त्याने जी मांडलेली एक विचार प्रणाली होती त्या प्रणालीला काय म्हटले जाते, असा कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे। आणि त्याची जी विचारसरणी होती तिला पर्याय क्रमांक एक, नाझीवाद या नावाने ओळखले जायचे। पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक नऊ आहे, 1757 प्लासीच्या लढाईमध्ये खालील पैकी कोणाचा पराभव झाला होता? पहा, 1757 किती, 1757 जी प्लासीची लढाई झाली त्या लढाईमध्ये खालील पैकी कोणाचा पराभव झालेला आहे? कमेंट करून लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे, हा देखील इतिहासाचा महत्वाचा प्रश्न आहे।
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सिराज उद्दौला म्हणजेच नवाब सिराज उद्दौला याचा 1757 ला जी प्लासीमध्ये लढाई झाली होती त्यामध्ये याचा पराभव झालेला आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 10 आहे सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते। पहा सातारा या ठिकाणी ज्यावेळी सैनिक विद्यालय म्हणजे सैनिक स्कूलची ज्यावेळी स्थापना झाली होती त्यावेळी भारताचे आपले संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 V.K. कृष्णमेनन हे जे होते हे ज्यावेळी भारत सातारा या ठिकाणी सैनिक स्कूलची स्थापना झाली होती त्यावेळी V.K. कृष्णमेनन हे जे आहेत हे भारताचे संरक्षण मंत्री होते पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंग यांच्याबरोबर लढलेले शिवराम राजगुरु हे खालीलपैकी कोणत्या गावचे होते। पहा शिवराम राजगुरु म्हणजे राजगुरु हे खालीलपैकी कोणत्या गावचे होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 खेड। तर जे स्वातंत्र्य लढा होता आपला त्यावेळेस जो ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंग आणि राजगुरु लढले होते तर राजगुरु हे जे आहेत हे खेड या गावचे होते पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे महाराष्ट्र धर्म मुखपत्र खालीलपैकी कोणी लिहिले महाराष्ट्र धर्म मुखपत्र कोणी लिहिले आहे म्हणजेच कोणी सुरू केले आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र सुरू केलेले होते पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान डॅश यांनी जून 1947 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती। पहा ब्रिटनमधील जे मजूर पक्षाचे पंतप्रधान होते यांनी 1947 म्हणजे जून 1947 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली होती तर ते खालीलपैकी कोण होते आपल्याला विचारलं आहे लवकर पहा कमेंट करून उत्तर द्या। हा प्रश्न विचारण्यात आलेला प्रश्न आहे पण हा जो प्रश्न आहे हा एमपीएससी साठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्लिमेट ऍटली हे जे आहेत हे ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान होते आणि क्लायमेट ऍटली यांनी 1 जून 1947 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली या फाळणीस कोण जबाबदार ठरले होते। पहा म्हणजे बंगालच्या फाळणी झाली कधी 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि या फाळणीला कोणता असा इंग्रज अधिकारी जबाबदार होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कर्झन हा इंग्रज अधिकारी बंगालच्या फाळणीला जबाबदार ठरलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे डॅश शहरावरून पंजाब व हरियाणा या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे। पहा म्हणजे खालीलपैकी असं कोणतं शहर आहे त्या शहरांवरून पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये वाद चालू आहेत याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 चंदीगड म्हणजेच पहा पंजाब याची राजधानी आहे चंदीगड आणि हरियाणा याची राजधानी देखील आहे चंदीगड तर चंदीगड या शहरावरूनच पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहेत पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी डॅश झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे। पहा कागदाचा शोध ज्यावेळेस लागला नव्हता त्याच्या आधी लिखाणासाठी कशाचा कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 साल वृक्ष म्हणजे साल नावाचा एक वृक्ष आहे तर त्या झाडाच्या सालीचा उपयोग केला जात होता कधी कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिहिण्यासाठी सालाचा उपयोग केला जायचा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे शिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते। पहा तर शिवाजी महाराजांचं जे आरमार दल होतं त्यामध्ये खालीलपैकी कोणतं लढाऊ जहाज नव्हतं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तिराप तर यामध्ये पहा गुराब गलबत आणि पाल हे जे तिन्ही आहेत हे शिवाजी महाराजांचे लढाऊ जहाज होते आणि तिराप हे जे आहे तर शिवाजी महाराजांचं लढाऊ जहाज नव्हतं त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे जे ठिकाण आहे ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। पहा गौतम बुद्धांनी ज्यावेळेस पहिला उपदेश केला तो केला होता सारनाथ या ठिकाणी पण सारनाथ हे जे ठिकाण आहे ते खालीलपैकी कोठे आहे हे आपल्याला विचारण्यात आलं आहे आणि कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे कारण प्रत्येक परीक्षेला जवळपास गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्यावर एक एक तरी प्रश्न आपल्याला विचारला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 वाराणसी तर हे जे आहे सारनाथ जे ठिकाण आहे हे वाराणसी या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 आहे ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते। पहा ऑपरेशन पोलो हे जे ऑपरेशन चालवलं होतं ते खालीलपैकी असं कोणतं संस्थान आहे ते भारतीय संघराज्यामध्ये विलीन करून घेण्यासाठी
चालवलेलं गेलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक हैदराबाद। तर ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थान हे संघ राज्यामध्ये विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो या नावाचं एक ऑपरेशन राबवलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्वे आहेत ही कोणत्या देशाने राज्यक्रांतीने जगाला दिलेली आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन, फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अशी तत्वे जगाला दिलेली आहेत। कोणी? फ्रेंच राज्यक्रांतीने। त्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपला चुक उत्तर आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या परीक्षा क्यूएनए या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राइब करा। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी तुम्हाला या व्हिडिओची तसेच बाकी काही सर्व स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओज किंवा नोट्स मिळवायचे असतील तर आपण आपलं मराठी नोकरी या नावाने चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलला एक वेळा भेट द्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही पीडीएफ मिळून जातील।